विभागीय उपसंचालक कार्यालय औरंगाबाद, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद राज्य विज्ञान आणि गणित शिक्षण संस्था, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर अंतर्गत विभागीय स्तर अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान आव्हाने आणि शक्यता या विषय विद्यार्थ्यांनी सखोल मार्गदर्शन केले। यात औरंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली या ठिकाणाहून विद्यार्थी सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास व्हावा यासाठी ह्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। आज आपण या ठिकाणी विभाग स्तरावरचा नाट्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। खरं म्हणजे आपल्या घटनेमध्ये असं सांगितलेलं आहे, जी काही मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत घटनेमध्ये, त्यातला आठवं मूलभूत कर्तव्य असं सांगतं की आपण भारतीय नागरिकांमध्ये सायंटिफिक टेम्पर, सायंटिफिक ॲटिट्यूड हा डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करू। आणि ही आपल्या भारतीय राज्य घटनेनं जी काही 74वी घटनादुरुस्ती झाली होती, त्या घटनादुरुस्तीनुसार ही मूलभूत कर्तव्य त्या ठिकाणी ॲड केली। आणि तेव्हापासून अव्याहतपणे आपल्याकडे सायन्सला बढावा देण्यासाठी किंवा सायंटिफिक ॲटिट्यूड मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी अगोदर तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर, नंतर राज्य स्तरावर आणि नंतर नॅशनल लेवलवर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आपण त्या ठिकाणी आयोजन करत असतो। यामध्ये आपण विज्ञान प्रदर्शनसुद्धा आयोजित करत असतो। आज देवगिरी महाविद्यालयामध्ये आपण या ठिकाणी जे काही स्पर्धा ठेवलेली आहे, तर ही विज्ञान विषयाशी रिलेटेड वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली आहे। आपला जो मुख्य विषय आहे यावर्षीचा, आपला राज्य विज्ञान संस्था नागपूर ही आपली राज्याची शिखर संस्था आहे आणि या विज्ञान संस्थेकडून आपल्याला विषय त्या ठिकाणी येत असतो। यावेळेला जो काही आपल्याला विषय दिलेला आहे तो शाश्वत विकासासाठी विज्ञान आव्हाने आणि शक्यता हा मुख्य सेंट्रल थीम समोर ठेवून आपण विषयांची रचना केलेली असते, सब टॉपिकची रचना केलेली असते। आणि इथे आज आपण या ठिकाणी औरंगाबाद विभागामध्ये 5 जिल्हे येतात, 5 जिल्ह्यामधून प्रति जिल्हा 2 जे ज्याला कंटेस्टंट म्हणतो आपण, स्पर्धक म्हणून, ते या ठिकाणी आलेले आहेत। या 10 परीक्षक ज्या 2 लोकांची निवड करतील ते राज्यस्तरावर नागपूरला त्या ठिकाणी जातील आणि तिथून मग नॅशनल स्तरासाठी वेस्ट बेंगॉलमध्ये यावर्षी ठेवलेलं आहे आपण कलकत्त्याला, नॅशनल लेवलवर तिथे कम्पीट करतील राज्यातर्फे। आणि आजचा हा इथला जो आहे समजा, तसंच आपण बीड जिल्ह्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये विभाग स्तराचा नाट्य महोत्सव ठेवलेला आहे, म्हणजे तिथं नाट्यकृती त्या ठिकाणी मुलांनी तयार केली होती विज्ञान विषयांवर आणि बीड जिल्ह्याला त्याचं आयोजकत्व आपण दिलेलं आहे। इतर 5 जिल्ह्यातील स्पर्धक त्या ठिकाणी येतील। आपण 29 किंवा 30 तारीख ही प्रोग्रॅम त्या ठिकाणी ठेवलेली आहे।